नमस्कार मित्रांनो, सब्जेक्ट PE 6 आजचा आपण अभ्यास करत आहोत, युनिट नंबर 3। या युनिट नंबर 3 मधील 3.3 असेसमेंट ऑफ अफेक्टिव लर्निंग ची कन्सेप्ट आपल्याला अभ्यास करावायचे, भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण ची संकल्पना। तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करेल की प्लीज आपण माझे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राइब करा। तर चला पाहूया भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण संकल्पना। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये भावात्मक बोधात्मक भावात्मक आणि क्रियात्मक कौशल्य त्याचे उद्दिष्टांचं वर्गीकरण किंवा ते जे क्षेत्र आहेत त्याविषयीची माहिती घेतली। आजच्या व्हिडिओमधून आपल्याला भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारणाची संकल्पना काय ते आपल्याला पाहायचे आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण हेही बघितलं होतं की अभ्यासक्रम ठरवणारे तज्ज्ञ शिक्षक, राबवणारे प्रत्यक्ष शिक्षक किंवा मूल्यमापन करणारे परीक्षा घेणारे परीक्षक यांच्यात एक वाक्यता यावी म्हणून डॉक्टर ब्लूम यांनी काही या तिन्ही क्षेत्रांची श्रेणीबद्ध रचना केलेली आहे। त्याचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे बोधात्मक भावात्मक आणि मानसकारक अशा तीन प्रकारांमध्ये। तर या व्हिडिओमधून आपण भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारणाचा अर्थ अगोदर या ठिकाणी समजून घेऊया। आता भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण म्हणजेच काय, तर भावात्मक क्षेत्राची जी उद्दिष्टे आहेत ती आत्मसात झाले की नाही हे तपासले या ठिकाणी तपासले जातात। अध्यापन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ते किती प्रमाणात ग्रहण केले हे पाहण्यासाठी भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारणाचा वापर या ठिकाणी केला जात असतो। हा बेसिक अर्थ या भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारणाचा आहे। आता भावात्मक अध्ययनाचे जे काही उद्दिष्ट आहे त्यांचं जे आपण मूल्य निर्धारण करत असतो नेमकी ती उद्दिष्टे कोणती आहेत, तर डॉक्टर ब्लूम यांनी जो काही उद्दिष्टांचा चढता क्रम भावात्मक क्षेत्राचा मांडला आहे तो म्हणजे पहिलं असतं अवधान। विद्यार्थी विषयामध्ये आवड निर्माण झाली की त्याचं तो अवधान एका गोष्टीवरती टिकवत असतो, चेतकावरती तो टिकवत असतो, म्हणजे जाणीवपूर्वक लक्ष त्या ठिकाणी देण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस तो अवधान या ठिकाणी देत असतो। त्याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट त्यांनी सांगितले ते म्हणजे प्रतिसाद। एखाद्या गोष्टीवरती अवधान केंद्रित झाल्यानंतर तो त्या ठिकाणी मग्न होतो, मग त्याला तो विषय इतर जे काही विषय असते त्यांच्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि त्याच्या आवडीच्या विषयाला तो या ठिकाणी प्रतिसाद देऊ लागतो, रमू लागतो, त्याला आपण प्रतिसाद असं म्हणतो। त्याच्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे भावात्मक क्षेत्राचं, ते म्हणजे मूल्य निर्णय। आता मूल्य निर्णय केव्हा होतं, ज्यावेळेस विद्यार्थ्याला त्याची अभिरुची निर्माण होते आणि त्याला एक ती गोष्ट जीवनामध्ये मूल्यवान वाटायला लागते आणि एक त्या विषयामध्ये तो प्रावीण्य मिळवण्याचं ठरवतो, गुणवत्ता वाढवण्याचं ठरवतो, त्यावेळेस तो मूल्य निर्णय करतो कारण त्याचा तो निवड करत असतो। त्याच्यानंतर संघटन। संघटन म्हणजेच काय, मूल्य प्रणालीची ही सुरुवात असते, मूल्यांची योग्य गुंपण करून त्याचं संघटन करणं हे या उद्दिष्टामध्ये आपल्याला अपेक्षित असतं, त्याची माहितीही आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। मूल्य समूह म्हणजे काय, तर वृत्ती निर्मितीनंतरची जी पायरी असते ती म्हणजे मूल्य समूह होय। यात मूल्यांच्या संदर्भात निर्णय हा मात्र या ठिकाणी घेतला जात असतो। याची डिटेल माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेलीच आहे, म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला फक्त उद्दिष्टे कोणती आहेत हा या ठिकाणी आपला उद्देश आहे। मग ह्या उद्दिष्टांचं जर आपल्याला मूल्य मापन करावायचं असेल, मूल्य निर्धारण करावायचं असेल, तर ते ज्यावेळेस आपण करतो त्यालाच आपण भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण असं संबोधत असतो। आता भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आकारिक मूल्य निर्धारणाच्या हेतूने ते केले जात असते। आता आकारिक भावात्मक अध्ययन क्षमता अनुदेशनात्मक उद्दिष्टांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडल्या जात असतात। आता भावात्मक क्षेत्र काय, म्हणजे भावनिक विकास आजच्या संदर्भातल्या क्षमतांचा आपल्याला मूल्य निर्धारण या ठिकाणी करावायचे असतं आणि ते जे मूल्य निर्धारण आपण करत असतो ते अनुदेशनात्मक उद्दिष्टांच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी मांडलं जात असतं। म्हणजे शिक्षक ज्यावेळेस नियोजन करतो त्याचं जे अनुदेशन असतं, जे इन्स्ट्रक्शन तो विद्यार्थ्यांना देणार असतो त्या उद्दिष्टांच्या स्वरूपामध्ये त्यांचा मांडणी या ठिकाणी केलं असतो आणि हे जे काही मूल्य निर्धारण असतं ते आकारिक मूल्य निर्धारणाच्या हेतूने या ठिकाणी केलं जात असतं। आता भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर शिक्षक या ठिकाणी करतो, त्यामध्ये स्वयं अहवाल, म्हणजे विद्यार्थी स्वयं अहवाल देऊन त्याचं मूल्य निर्धारण या ठिकाणी केलं जात असतं। कधीकधी शिक्षक मुलाखत घेतात, मुलाखतीतून त्यांचं मूल्य निर्धारण होत असतं। काही वेळेस प्रश्नावली देऊन विद्यार्थ्यांचा कल किंवा विद्यार्थ्यांचा त्या बाबतीतली माहिती या ठिकाणी गोळा केली जाते। सर्वेक्षण, लिकर्ट स्केल किंवा स्वयं मूल्य निर्धारण, शब्दांतर श्रेणी, पदनिश्चयन श्रेणी, थर्स्टन स्केल अशा वेगवेगळ्या साधनांचा वापर करून भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण या ठिकाणी केलं जात असतं। मग आता
भावात्मक थोडक्यात आपल्याला भावात्मक मूल्य अध्ययनाचे मूल्य निर्धारण म्हणजेच काय, जी मूल्य अध्ययनात निश्चित केलेली आहेत त्या मूल्यांचे शैक्षणिकदृष्ट्या मूल्यमापन करण्यासाठी शिक्षक निरीक्षण करतो, पडताळा सूचीचा वापर करतो, कधीकधी पदनिश्चय श्रेणी वापरतो, मुलाखती वापरतो, प्रश्नावली वापरतो किंवा समाजमिती साधनांचा वापर करत असतो, आत्मविष्कार किंवा प्रासंगिक नोंदी त्या ठिकाणी तो ठेवत असतो. यातून विद्यार्थ्यांमध्ये कोणती अध्ययन निश्चिती झालेली किंवा कोणती शैक्षणिक उद्दिष्ट त्यांनी भावात्मक क्षेत्राचे प्राप्त केलेले आहे याचं या ठिकाणी मूल्यमापन केलं जात असतं, त्यालाच आपण भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण असं संबोधत असतो. हे जे काही प्रेझेंटेशन मी आपल्यासमोर सादर केले त्यासाठी या संदर्भ पुस्तकांचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. आपणही त्यांचं वाचन करून अधिक माहिती या ठिकाणी घ्यावी अशी अपेक्षा करेल. त्याचबरोबर सगळ्यांना विनंती करेल की प्लीज 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 आपण माझे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बीएल डिजिटल ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून त्या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकतात आणि वस्तुनिष्ठ प्रश्नही तुम्ही सोडवू शकतात. अपेक्षा करतो हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी समजला असेल. या ठिकाणी थांबतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.